राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा मराठी भाषेतून घेण्यासंदर्भात धोरण ठरवण्याचे आदेश दिले होते, मात्र शासनाने 2 वर्ष उलटूनही या संदर्भात निर्णय का घेतला नाही याचं उत्तर दाखल करावं असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय व न्यायमूर्ती किशोर संत. राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा मराठीतून घेण्याविषयी धोरणे ठरवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 2 वर्षापूर्वी दिले होते. 26 ऑगस्ट 2022 रोजी न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती अरुण पेंडणेकर यांनी दिलेल्या आदेशाचं पालन झालं नाही. संबंधित याचिका 26 ऑगस्ट 2024 रोजी मुख्य न्यायमूर्ती उपाध्याय व न्यायमूर्ती संत यांच्या पीठासमोर सुनावणीस निघाली. 2 वर्ष झाली तरी शासनाने कशामुळे निर्णय घेतला नाही, आजपर्यंत धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी का करण्यात आली नाही याबाबत शासन आणि राज्य लोकसेवा आयोगाने उत्तर दाखल करावं असे आदेश खंडपीठाने दिले. पुढील सुनावणी 30 सप्टेंबरला ठेवली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीनं ॲडव्होकेट कृष्णा रोडगे तर राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने ॲडव्होकेट बालाजी एनगे यांनी काम पाहिलं. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचं राज्य असल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा मराठी भाषेतून घेतली जावी अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. शिवसेनेने 1990च्या दशकात त्यासाठी वेळोवेळी आंदोलने केले, पण तत्कालीन राज्य सरकारने आयोगाने त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. ब्युरो रिपोर्ट, AI News, छत्रपती संभाजीनगर.